नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? छान, असेच नेहमी मस्त मजेतच राहा. संगठन गडे चलो, पंथ पर बडे चलो, भला हो जिसमें देश का वो काम सब किए चलो. या एका गीताच्या ओळींना अनुसरून स्थापना झालेल्या आणि त्यानुसारच अन्यान्य सेवाभावी क्षेत्रात कार्यरत असलेल्या साहस बोरिवली मुंबई या संस्थेचा संस्थापक सदस्य आणि सध्या पूर्णकालीन सेवावृत्ती कार्यकर्ता मी भूषण रमाकांत परब सर्वप्रथम वर्ल्ड पॉवर इंडियाच्या सद्यस्थितीतील मदतकार्याबद्दल आणि त्यांच्या विविधकालीन सामाजिक योगदानाबद्दल वर्ल्ड पॉवर इंडियाचे श्री संतोषजी गावडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनपूर्वक अभिनंदन करत असतानाच त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तसेच आमच्या साहस परिवारातर्फे मला या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात येऊन आपण सर्वांशी संवाद साधण्याची, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दलही संतोषजींचे खूप खूप आभार, त्यांच्या वर्ल्ड पॉवर इंडियाचेही खूप खूप आभार. मंडळी, आपण सर्वजण सुज्ञ आहात, समजदार आहात, आपल्या भारत देशाचे एक जबाबदार नागरिक आहात. सध्या आपल्या भारत देशासह संपूर्ण जगावर कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी आपण सर्वजण सुपरिचित आहात, त्याविरुद्ध झगडत आहात. या जागतिक संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी काळजी आपण आपापल्या परीने नक्कीच घेत असाल, त्यामुळे या विषयात सध्या मी खोलत जाणार नाही. परिस्थितीनुरूप आवश्यकच असलेल्या या लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वांनी जबाबदारीपूर्वक आपापल्या घरातच असणे आवश्यक आणि अपेक्षित आहे. पण या लॉकडाऊनच्या काळातही केवळ आपल्या सर्वांच्या सोयी सुविधेसाठी, सुरक्षेसाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस, वॉर्ड बॉईज, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक, बँकर्स, तर अंगणवाडी सेविका, हे सर्व कर्मचारी बंधू भगिनी जबाबदारीपूर्वक आपली जबाबदारी पार पाडत आहेत आणि खरंच त्यांच्या कर्तृत्वाला दाद द्यावी लागेल. हे सारेच जण निश्चितपणे अभिनंदनास आणि ऋण निर्देशास पात्र आहेत. यांच्या व्यतिरिक्त अनेक व्यक्ती, अनेक संस्था, संघटना व्यक्तिगत वा संस्थात्मक पातळीवर फार मोठे मदत कार्य या काळात करत आहेत. याही सर्वांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. या सर्वच कोरोना योद्ध्यांप्रती माझ्या साहस परिवारातर्फे कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांच्या सेवा भावनेला वंदन करतो. मंडळी, ही सगळी लढाई त्यांच्या एकट्याचीच नाही आहे. आपणही सर्वजण या कोरोना विरोधी लढाईतील एक सैनिक आहोत. फरक फक्त इतकाच आहे की ही सर्व मंडळी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात कोरोनाशी दोन हात करत आहेत, तर आपल्याला आपापल्या घरीच थांबून ही लढाई लढायची आहे. हे जे प्रत्यक्ष लढत आहेत त्यांना मानसिक पाठबळ देऊया. ह्या उद्भवलेल्या परिस्थितीने अडचणीत सापडलेल्या गरजवंतांना प्रत्यक्ष कार्यरत व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून आपल्या परीने यथायोग्य मदत करूया. मंडळी, मी तुम्हाला कुठलाही सल्ला वगैरे देत नाही आहे. मला माहिती आहे मागील काही वर्षातील आपली बदललेली वेगवान जीवनशैली पाहता सध्या घरातच बसून कदाचित आपल्याला कंटाळा आला आहे असेल,
पण तरीही या लॉकडाऊनकडे नकारात्मक दृष्टीने बंदीकाल म्हणून न पाहता सकारात्मकतेने संधीकाल म्हणून पाहूया. वेगवान व्यस्त जीवनशैलीमुळे करायच्या राहून गेलेल्या बऱ्याच गोष्टी करून बघूया. अनेक विस्मृतीत जाऊ पाहणारे छंद परत एकदा त्यांना जागृत करूया, त्यांना पुनर्जीवित करूया. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील कुटुंबातील सर्व आबालवृद्ध व्यक्तींना महत्त्वाचा वेळ देऊया. आणि आता शेवटी परत एकदा सर्वच ज्ञात अज्ञात कोरोना योद्धा मान्यवरांचे शतशः आभार मानून आपण सर्वांस विनंती वजा आवाहन करतो की उद्भवलेल्या परिस्थितीला ओळखून, परिस्थितीतलं गांभीर्य ओळखून थोडासा संयम बाळगूया. आपण सर्व एकत्र मिळून पण तरीही आपापल्या घरातच राहून एकमेकांची यथायोग्य काळजी घेत या कोरोनाला नष्ट करूया. फक्त आणखीन थोडेच दिवस घरीच राहूया, सुरक्षित राहूया. धन्यवाद. वंदे भारत मातरम.